हरिओम श्री राम अंबज्ञ। मी लीनावीरा जाधव, भाईंदर उपासना केंद्र। हा माझा जो अनुभव आहे तो माझा जॉब एक्सपीरियन्स आहे। मी बापूंकडे 2001 पासून यायला सुरुवात केलं। आणि हा माझा जॉब, माझं ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर मी 2008 एका प्रायव्हेट फर्ममध्ये लागली। तो जॉब मी 5 तिकडे कंप्लीट केला आणि माझा हा ड्रीम जॉब होता, मला तो खूप आवडायचा। पण 5 नंतर 5व्या वर्षी इतकं वर्क प्रेशर होतं की मला तो जॉब क्विट करावा लागला। आणि दिवसेदिवस परिस्थिती इतकी खराब झाली की एक अशी स्थिती झाली, निर्माण झाली की मला माझ्याकडे जॉब नसताना मला तो क्विट करावा लागला। तो जॉब मी क्विट केला, रिझाईन केला। त्यानंतर मग 5 मी अनएम्प्लॉईड होती, मला कुठे जॉब मिळत नव्हता। त्यानंतर मला एक दुसऱ्या कंपनीची ऑफर आली, पण ही कंपनी जी होती ती छोटी फर्म होती। पण तो गॅप मला फिल करण्यामुळे माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता, त्यामुळे मी तो जॉब स्वीकारला। आणि त्यामध्ये माझी जी सॅलरी जी मी माझी होती करंटली प्रिव्हियस जॉबमुळे, ती माझी सॅलरी 30% ड्रॉप झाली। प्लस माझं जे पोझिशन होतं, जी तिकडे मी ग्रुप लीडर होती, आणि तिकडून माझं ती जॉब पोझिशन पण एक लेवल खाली मला भेटली, तर ती मी स्वीकारली। त्याच्यानंतर 2.5 झाली, 2.5 तिकडे मी त्या कंपनीत काम केला। तिकडे त्यानंतर परत एकदा मला परत पुन्हा जे मी 2008 जे स्मॉल फर्म, जो माझी ड्रीम जॉब होती, तिकडे परत ओपनिंग आली। मी परत ती जॉब रिजॉईन केली। तिकडे रिजॉईन केली तर सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट ही होती की 2008 जी ही फर्म होती ती कधीच आपल्या जुन्या एम्प्लॉईजना परत रिहायर करत नाही, पण मला त्यांनी रिहायर केलं। आणि ते फक्त माझ्या बापूंमुळे झालं, कारण बापूंसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही। आणि आपल्या मुलांसाठी कशी गोष्ट ते घडवून आणतील, कशी ते रेखेवर मेक मारतात, त्याला म्हणजे आपल्याला काहीच म्हणजे सांगता येत नाही, पण ते बापू आपल्याकडून करवून घेतात। आणि ते स्वतःही, त्यांची एक वेगळीच युनिक पद्धत आहे ती कामं करवून घेण्याची आणि लोकांना सरप्राईज करायची आपल्या बघताना। तर मी त्या नवीन फर्ममध्ये लागली आणि 6 झाली त्या फर्ममध्ये मी जॉब कंटिन्यू केला। 6 नंतर जी 2008 जो मी प्रोसेस सोडलेला, तो प्रोसेसची ऑपॉर्च्युनिटी मला आता लॉकडाऊनच्या नंतर मला पुन्हा मिळाली। आणि सगळ्यात आनंदाची बातमी ही की जो प्रोसेस मी 2008 वेळेला अजिबात म्हणजे अनफॉर्च्युनेटली मी नाराजगीने जो मी सोडलेला, ती मी तोच प्रोसेस मला पुन्हा बापूंनी दिला, पण दुसऱ्या फर्ममध्ये। आणि मला सॅलरी हाईक भेटली, जी माझी सॅलरी अगोदर 2008 वेळेला 30% खाली गेलेली, ती मला 60% त्याची वाढ भेटली। प्लस माझं जे पोझिशन होतं, जे 1 डाऊन होती, ती पुन्हा बापूने मला 2 अप मला ती पोझिशन मिळवून दिली। इतकी माझी बापूंची कृपा नेहमी माझ्यासोबत असते आणि अशीच त्यांनी कृपा आमच्यावर कायमची बनवून ठेवायची। हीच बापूच्या रे चरणीच्या। हरिओम श्रीराम अंबज्ञ।